नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय। मित्रहो, ज्या घरात तुळशी असते तेथे लक्ष्मी असते अशी हिंदू धर्मात मान्यता आहे। ज्याच्या घरी तुळस राहते त्या घरावर विष्णूची कृपा सदैव राहते। तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत। नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून तुळशीला ओळखले जाते। सामान्य सर्दी आणि कफ मुक्त होण्यास तुळशीची मदत होते। वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे। घराच्या तुळशीला नियमित पाणी देणे आणि पूजेसाठी तुळशीचे पान तोडणे ही फार जुनी संस्कृती आहे, परंतु शास्त्रात याबद्दल काही नियम सुद्धा सांगितलेले आहेत। मित्रहो, प्रत्येकाच्या अंगणात आपल्याला तुळस पाहायला मिळते। अंगण नसेल तर गॅलरीत किंवा खिडकीत तुळशीचं छोटंसं रोप लावलेलं असतं। ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो। असं म्हणलं जातं की तुळशीचे रोप घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता आणि सुखसमृद्धी येते। सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतात। वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातही तुळशीला महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे। यासोबतच तुळशीची पूजा देखभाल इत्यादी बाबत काही नियमही सांगण्यात आले आहेत। त्याचे पालन केल्याने विशेष फायदा होतो। मित्रहो, तुळशीचे दोन प्रकार आहेत, एक राम तुळस आणि दुसरी कृष्ण तुळस। पण घरात कोणत्या तुळशीचे रोप लावणे शुभ आहे याबाबत मात्र लोकांमध्ये संभ्रम आहे। यासाठी या दोघांमधील फरक जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे। मित्रहो, राम तुळशीच्या पानाचा रंग हिरवा असून त्याची पाने गोड असतात। राम तुळस भगवान श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे। घरामध्ये राम तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख शांती आणि ऐश्वर्य नांदते। घरात अशी तुळस असणे शुभ मानले जाते। कृष्ण तुळस घरी लावणे खूप शुभ आहे। तसेच आयुर्वेदातही याला विशेष महत्त्व दिले गेले आहे। कृष्ण तुळशीचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो। कृष्ण तुळशींची पाने काळ्या किंवा जांभळ्या रंगाची असतात आणि ही तुळस भगवान श्री कृष्णाशी संबंधित आहे। मित्रहो, असे मानले जाते की एकादशीला तुळशीचा विवाह विष्णूचे रूप असलेल्या शाळीग्रामशी झाला होता। धार्मिक मान्यतेनुसार देव उठणी एकादशीला दोघांनी रीतिरिवाजानुसार लग्न केल्याची पुराणात माहिती आहे। एकादशीला तुळस उपवास ठेवते असाही समज आहे आणि म्हणूनच या दिवशी तुळशीला जल अर्पण करून त्याचे व्रत मोडले जाते, त्यामुळे तुळस सुकायलाही लागते। तर मित्रो, ही होती राम तुळस आणि कृष्ण तुळस कशी ओळखावी याविषयीची विशेष माहिती। अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर यास लाईक आणि शेअरसुद्धा करा। या व्हिडिओ तितकेच, लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन माहितीसह। तोपर्यंत जय राधे कृष्ण।